हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आता झी टॉकीज महाराष्ट्राचं फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर आली आहे शिवानी रांगोळे. खूप छान दिसते आहे ती. शिवानी रांगोळे कुलकर्णी, ॲक्च्युली मी रिसेंटली एक्सप्लोअर केलं तुझं इंस्टाग्राम, तेव्हा मला लक्षात आलं की तू आडनाव बदललंय खूप आधीच. येस, मी आडनाव बदललंय फक्त इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामसाठी ॲक्च्युली मी त्यादिवशी ना मी जस्ट आधी बघितलं होतं लग्नानंतर, पण मी त्यादिवशी पुन्हा बघितलं म्हणजे हो हिने आडनाव बदललंय. कशी आहेस सगळ्यात? मस्त, सुंदर. तू कशी आहेस? तू खूप छान दिसतेस. ऍक्च्युली चेस बोर्ड वाटतोय ना, ब्लॅक अँड व्हाईट, पण आजचं स्टायलिंगचं क्रेडिट कोणाला? स्वतःला, मी स्वतः केलं हे सगळं. विराजसचे तू व्हिडिओ काढत होतीस, व्हिक्टोरिया सिनेमा येतोय विराजसचा, सो ते खूप घाबरवत आहेत सगळ्यांना मुलाखतीमध्ये. शिवानीच्या बाबतीत असं होतंय का घरी? मला खूप बरं वाटतंय की इतकी वर्ष इतके दिवस तो मला घाबरवायचा फक्त इथून तिथून येऊन, आता तो लोकांना घाबरवतोय. सो सगळ्यांना आता हे कळतंय की हा किती चांगला आहे घाबरवण्यामध्ये. पण जोक्सा पार्ट, व्हिक्टोरियासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मी फिल्म बघितली आहे, सो मी हक्काने सांगू शकते की खूप मस्त हॉरर फिल्म आहे, तुम्ही नक्की घाबराल खूप. तरी तो तुला घाबरवत असतो असं काय प्रँक करून? कारण मुलाखतीमध्ये भूत वगैरे सोडतायत अगं. त्याच्या रूममध्ये अनेक अशा ॲनबेल आणि कवट्या आणि इजिप्शियन ममीजचं काय काय असं खूप गोष्टी त्याच्या रूममध्येच आहेत. सो लग्नाच्या आधी मला सगळं माहीत होतं की हे असं असणार आहे म्हणून हॉरर स्टोरी.